ग्राम सेविका की बदले रुकाने ग्रामीण मोर्चा लेकर पहुंचे जिला परिषद पर। मामला विवादों में घिरी ग्राम पंचायत सिले गांव का। मासिक सभा के प्रोसीडिंग बुक को लेकर हुआ था विवाद। विवादों में घिरे ग्राम पंचायत सिले गांव की घटना से कोई वंचित नहीं है। सिले गांव ये विवादित ग्राम पंचायत के नाम से पूरे देश में चर्चित हो चुकी है। कुछ दिनों पहले शिव स्वराज्य दिन पर ग्राम सेविका मंजूषा शहारे और सरपंच संध्या पारधी में मासिक सभा की प्रोसीडिंग बुक को लेकर विवाद हुआ था। सरपंच व उनके ही रिश्तेदार ग्राम पंचायत सदस्य ने मिलकर ग्राम सेविका के साथ मारपीट कर जातिवाचक गाली गलौज की। इस घटना में एट्रोसिटी का मामला दर्ज किया गया था और ये मामला न्यायालय में प्रवेश कर चुका है, किंतु इसमें सदस्य व सरपंच को अब तक हिरासत में नहीं लिया गया है। आरोपियों का पता होने के बाद भी प्रशासन उन्हें क्यों गिरफ्तार नहीं कर रही है? कहीं प्रशासन आरोपियों को बचा तो नहीं रही? ऐसी बात नागरिकों द्वारा कही जा रही है। संबंधित अपराधियों को हिरासत में ना लेकर वह कार्यक्षम ग्राम सेविका की तुरंत बदली क्यों की गई? इस विषय में निवेदन लेकर ग्रामीण ग्राम पंचायत सदस्य व गांव के मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मोन इनसे मुलाकात के लिए पहुंचे। जब उनसे पूछा गया तो उन्होंने कहा कि ग्राम सेविका मंजूषा शहारी की बदली के संबंध में उन्हें कोई भी जानकारी नहीं है। संबंधित ग्राम पंचायत सदस्य व ग्रामीणों ने बताया 37 मुद्दों पर होने वाली जांच क्यों नहीं की गई? ऐसा सवाल भी ग्रामीणों ने उस समय सीईओ सचिन पांझाड़े से पूछा, किंतु सीईओ ने ग्रामीणों को उचित जवाब नहीं दिया, ऐसा ग्रामीणों का कहना है। माझे नाव किरण यशवंतराव पडारे आहे आणि मी ग्रामपंचायत सदस्य आहे। काल आम्हाला माहित पडलं की ग्रामपंचायत सचिव मंजुषा शहारे यांची ट्रान्सफर झालेली आहे, परंतु ते ट्रान्सफर आम्ही रोखण्यासाठी आम्ही डेप्युटी सीईओ आणि सीईओकडे गेलो होतो, तर त्या सीईओला सुद्धा मुन साहेबांना माहीत नाही का मॅडमची ट्रान्सफर कशी झाली आणि कुठं झाली म्हणजे। तो डेप्युटी सीईओ सचिन पांजोळे यांनी त्यांची बदली जाणून केलेली आहे आणि आम्ही त्यांना ते बदली रद्द करण्याकरिता आम्ही डेप्युटी सीईओकडे गेलो। त्यांनी आम्हाला उलटी धमकी दिली की तुमच्यावर सुद्धा मी कारवाई करीन, अशा प्रकारे आम्हाला धमकवण्याचा प्रयत्न केला आणि या प्रशासनाचा सरपंचांना वाचवण्याचा पूर्ण हात आहे असा मला वाटत आहे। आणि ही ग्रामसेवक जर इथून गेली ह्या सिलेगाव पेटण्याच्या तयारीमध्ये दिसत आहे, म्हणून याच ठिकाणी सचिव मंजुषा शहारे सिलेगावलाच राहायला पाहिजे असे गावकऱ्यांची इच्छा आहे। दुसरा जर ग्रामसेवक इथं आला तर इथं काही होऊ शकते, दुसऱ्या ग्रामसेवकाची इथं गरज नाही असा गावकऱ्यांना वाटत आहे। ग्रामीणों ने सीईओ सचिन पांझाड़े ने कार्यक्षम ग्राम सेविका मंजूषा शहारे की बदली तत्काल रोके और सभी 37 मुद्दों पर तत्काल जांच करें, अन्यथा ग्राम पंचायत सदस्य सीईओ के नाम से राजीनामा देंगे, ऐसी जानकारी और सभी ग्रामीण पंचायत के सामने आंदोलन करने की बात कही। उस समय ग्राम पंचायत सदस्य अशोक खरवड़े, किरण पडारे, सुनीता गजभिये, प्रियंका गुर्वे व अन्य उपस्थित थे। सुजित पेरे, आतापर्यंत जे आम्ही चौकशी दिली होती सरपंचाच्या विरोधात, ती चौकशी अजूनपर्यंत कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी किंवा प्रशासनाने लावलेली नाही। त्यामुळे जो 6 तारखेचा प्रकरण घडला त्याच्यामध्ये डेप्युटी सीईओकडे आम्ही काल जो जाऊन भेटलो तर त्यांनी आम्हाला धमकवण्याचा प्रयत्न केला आणि धमकवला। जर मंजुषा शहारे यांची बदली झाली, ते जर बदली त्यांनी प्रशासनाने थांबवली नाही आणि ते या ठिकाणी जर दुसरा त्यांच्या ठिकाणी जर दुसरा ग्रामसेवक येतो तर आम्हाला या सिलेगावमध्ये दुसऱ्या ग्रामसेवकाची गरज नाही, आणि जर दुसरा ग्रामसेवक आलाच तर ग्रामपंचायतमध्ये काही पण प्रकार होऊ शकतो हे प्रशासनाने दखल घ्यावी। माझे नाव प्रियंका महेश गुर्वे आणि मी 2017 पासून ग्रामपंचायतमध्ये सदस्य आहे। मागे आता जो शिवस्वराज्य दिनानिमित्त आम्ही एकत्र ग्रामपंचायतमध्ये आलेलो होतो तो सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडला आणि त्याच्यानंतर ग्रामपंचायतमध्ये प्रोसिडिंग सरपंच मॅडम यांनी चोरून नेल्या, त्यानंतर ग्रामसेवक मॅडम आणि रांगडाले मनीषा रांगडाले यांनी जातीवादक शिवा ग्रामसेवक मॅडमला दिल्या आणि त्यांची मारहाण झाली। मनीषा रांगडाले यांच्यावर अल्ट्रासिटी हे
कलम लागून सुद्धा त्या आजपर्यंत अटक झालेले नाही आहेत. त्याच्या मागचा कारण काय आहे हे आम्हाला समजत नाही. मुनेसर पारधी ह्या सरपंच ग्रामपंचायत सिलेगाव यांनी जातीवादक शिवा देऊन सुद्धा आणि मनीषा रांगडाले यांनी सुद्धा जातीवादक शिवा दिल्या आणि 353 कलम लागून सुद्धा त्या आरोपी असताना त्यांना अटॅक करण्यात आली. मॅडमला जातीवादक शिवा दिला आणि मी बी SC समाजाची असताना मलासुद्धा त्यांनी जातीवादक शिवा दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये प्रशासनाने कोणताच म्हणजे त्यांच्यावर कारवाई केलेली नाही आणि आरोपींना अटॅकसुद्धा झालेला नाही आहे. याच्यात प्रशासनाचा खूप मोठा दोष आहे, घोळ आहे असं समजून आलेलं आहे आम्हाला. आणि जर आरोपीला अटॅक नाही झाली तर आम्ही पोलीस स्टेशनला आपली समाज संघटनेचा मोर्चा नेऊ अशी मी हमी देतो. आणि त्यांना अटॅक होणं हे गरजेचं आहे कारण की मॅडमचे किंवा आमच्या मस्तकावर लिहिलेलं नव्हता, कारण आमच्या कागदावर लिहिलेलं आहे जातीचा प्रश्न, मस्तकावर लिहिलेला नव्हता की ते महार समाजाची आहे. म्हणून आपके अपने चैनल GS क्राइम इंडिया न्यूज की खबर सबसे पहले देखने के लिए चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाना ना भूले.